अयोध्येत राम मंदिर निर्माणाचा आनंदोत्सव अमेरिकेतील टेक्सासमध्येही साजरा करण्यात आला. मूळच्या कोल्हापूरच्या आणि आता अमेरिकेत असलेल्या आरती मंडलिक यांनी टेक्सासमधील हा सोहळा पुढारीच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलाय. पाहूया त्यांनी पाठवलेला हा रिपोर्ट. मी आरती अपदकर म्हणली. जय श्रीरामाच्या घोषाने केवळ भारतच निनादत नाही आहे तर जगभरात हा श्रीरामाचा जयघोष पसरला आहे. सगळीकडे तो धुमधुमात आहे. सात समुद्र पारही इथे अमेरिकेतील टेक्सास राज्यातील फ्रिस्को शहरात तो जयघोष तुम्हाला पाहायला मिळेल. सगळीकडे उत्साहाचे वातावरण आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन प्रसंगी तिथल्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर इथे फ्रिस्को शहरातही केवळ फ्रिस्को शहरातच नसते जगभरात जिथे जिथे भारतीय बांधव आहेत तिथे हा महोत्सव साजरा होत आहे. विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. आपले भारतीय बांधव मोठ्या उत्साहाने या सोहळ्यात सहभागी होत आहेत. शरीर आणि देहरूपाने जरी आपल्या मातृभूमीपासून लांब असले तरी मनाने ते आपल्या मातृभूमीशी जोडले गेले. त्यांची नाळ तुटलेली नाही आहे. मनाने ते आपल्या देशबांधवांच्या सोबत हा श्रीरामाचा उत्सव साजरा करत आहेत. क्रिस्को येथील या हनुमानाच्या मंदिरात मोठ्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. होम आहवन, भगवद्गीता पठन आणि अभिषेक अशा संपूर्ण भरगच्च कार्यक्रमात 2 दिवस हा उत्सव साजरा करण्यात आलेला आहे. येथील सध्या येथील टेम्परेचर आहे 0 डिग्री. बर्फ पडत आहे तरी लोकांचा उत्साह कमी झालेला नाही आहे. श्रीरामाच्या फक्त जयघोषाने लोकांच्यात ऊर्जा निर्माण झाली नऊ चैतन्य निर्माण झाले आणि मोठ्या संख्येने आपले भारतीय बांधव इथे हा उत्सव साजरा करण्यासाठी जमा झाले आहेत. आलेला हो प्लॅनो येथील रघुनाथ टेम्पल येथे. इथेही राम मंदिराच्या उद्घाटन प्रसंगी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. 6:30 वाजल्यापासूनच अभिषेकाचे प्रयोजन केलेले आहे. हा अभिषेक 6:30 वाजल्यापासून ते 12:30 सुरू राहणार आहे. आणि त्यानंतर जेव्हा भारतामध्ये म्हणजे अयोध्येमध्ये जेव्हा मूर्ती प्रतिष्ठापना होईल त्यावेळेस इकडे लाईव्ह प्रक्षेपण दाखवण्यात येईल. आणि त्यानंतर जवळपास इथल्या US टाईमनुसार रात्री 2 वाजता इथे मंदिर हे बंद करण्यात येईल. तोपर्यंत इथे कार्यक्रम सुरूच राहणार आहे.